तो वो जॉगिंग पार्क तब तक नहीं होने देंगे जब तक कि लोगों को घर नहीं मिले। आणि त्या पाईपलाईनला कधी लोकांनी फोडलं नाही, कधी आतंक झाला नाही। आजही त्या पाईपलाईनच्या बाजूला मेट्रो आले, याच्यातल्या काही लोकांच्या के वॉर्ड मधल्या घरांच्या ठिकाणी मेट्रो आहे की नाही? आणि अशी 29 घरं त्यांना मेट्रोनी घरं द्यायची होती, अचानक यांनी पाईपलाईन प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर केलं आणि त्यांना माहुलला टाकलं। पण मेट्रोची घरं अजूनही चकाल्यामध्ये शिल्लक आहेत, आहेत की नाही? ती सुद्धा त्या लोकांनाही दिली नाही। हे 29 लोक असतील की 50 लोक असतील, त्यांना ती घरं द्या। प्रत्येक ठिकाणी हे शक्य आहे। तेव्हा वॉर्ड वाईज किती घरं आहेत हे मुख्यमंत्र्यांना केव्हा माहीत होईल ते आपण पाहूया। पण या समितीमध्ये माडाचेही कार्यकारी अधिकारी आहेत, ज्यांचे प्रमुख अध्यक्ष उदय सामंतजी आज इथे आलेले आहेत, म्हणून आपल्याला हे कळून चुकत आहे। आणि महानगरपालिकेचे आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बरंच काही आपल्याशी वादविवाद केलेला आहे, कोर्टानेही त्यांच्याबद्दल बरंच काही बोलून ठेवलेलं आहे, परंतु स्वतः महापौर इथे आहेत आणि महापौर हा जनतेमधला प्रथम नागरिक असतो, म्हणून महानगरपालिकाचं एक प्रकारचं कार्य त्यांच्याच अखत्यारीत आणि निगराणीखाली असतं आणि चाललं पाहिजे, कारण ती नगर। म्हणून मित्रांनो, या अध्यक्षांच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चाललेली ही चालणारी ही समिती, यामध्ये पर्यावरण विभागाचे संचालकही आहेत। रामदास कदम भाऊंनी केव्हाच भूमिका